कराड नगरपालिकेच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच हाय रिस्क नागरिकांच्याही चाचण्या, 90 पेक्षा अधिक बाधित तपासणीला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार मुख्याधिकाऱ्यांची माहिती। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे। कराड पालिकेने 2 दिवसापासून शहरातील कोरोनाबाधितांच्या सहवासातील नागरिकांच्या घरी जाऊन कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरू केली असून बुधवारपर्यंत 90 पेक्षा अधिक बाधित आढळलेत, तर गुरुवारपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांबरोबरच अत्यावश्यक कारणासाठी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची शहराच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूर नाक्यावर कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली असून यामध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत 30 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले। यापैकी एका नागरिकांचा अहवाल बाधित आला आहे। डॉक्टर संस्कृती शिंदे, सतेज पाटील, प्रज्वल शिंदे, हेमंत कारवसे, पंकज काटरे, विक्रम तुळसनकर, प्रणय कांबळे यांचे पथक या कोरोना चाचण्या करीत आहेत। नागरिकांनी न घाबरता तपासण्या करून सहकार्य करावे, तर याला विरोध दर्शवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले। पॉझिटिव्ह रुग्ण इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाची साखळी वाढतच आहे, यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाच्या नियमाचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी बाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कमधील तसेच रस्त्यावर फिरणारे पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणीमुळे त्वरित नोंद होत आहे। पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण व त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू केले जात असल्यामुळे त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखला जाऊ शकतो असे सांगितले। SPO ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। जसं जागा होत आहेत तसं कोविड केअर सेंटरला शिफ्ट करतो आहे। साईड बाय साईड जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांची हाय रिस्क त्यांची तपासणी घरोघरी जाऊन आपण करतो आहे। आता स्प्रेडिंग कमी व्हावं ह्या दृष्टिकोनातून आपण दुसरं युनिट तपासणीचं कोल्हापूर नाक्यावर चालू केलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण एका दिवसाला 1.5 ते 2 लोकांची आपण तपासणी करून घेतली। रस्त्यावर विनाकारण फिरणारे त्यामध्ये पेशंटचे काही नातेवाईक आहेत जे हॉस्पिटलला चालले अशा लोकांची आपण तपासणी करून घेतली, जेणेकरून त्यांना ते पॉझिटिव्ह आहेत वेळी नमस्कार कराडकर। सर्व देश या कोरोनाच्या महामारीशी झुंजत आहे, आपणही कराडकर घरी राहून या महामारीला परतून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। वाढत असलेले पेशंट पाहता सातारा जिल्ह्यानं कडक लॉकडाऊन केलेलं आहे। जर योग्य ते कारण असेल आणि अति महत्त्वाचं कारण असेल तरच घरातनं बाहेर पडावं, अन्यथा तुम्ही घरामधून बाहेर पडू नये। आज आम्ही घरातून विनाकारण बाहेर पडणारे आणि रस्त्यावरती फिरणाऱ्या लोकांच्या इथं अँटीजन टेस्ट करायला घेतलेले, त्यामध्ये आता एक पॉझिटिव्हसुद्धा आलेलं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की असे जर पॉझिटिव्ह नागरिक जर इतरांच्यात मिक्स झाले तर ही जी काही ब्रेक द चेन आहे ती चेन ब्रेक करणं फार अवघड होईल। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की जरी ह्या कोरोनाला घाबरायचं नसलं तरी त्याला लढण्यासाठी त्याच्याबरोबर लढण्यासाठी आपल्याला घरी थांबावं लागेल, आपल्याला सुरक्षित अंतर ठेवावं लागेल, मास्कचा वापर करावा लागेल, आपल्याला सॅनिटायझरचा वापर करावा लागेल। आपण सर्वांनी ह्या गोष्टीचं सहकार्य करावं आणि या महामारीतून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा।